कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई, देसी कट्टा व दोन जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला स्टेशन परिसरातून ठोकल्या बेड्या। कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात रात्रोगस्ती दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ व त्यांच्या पथकास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बनावटीचे पिस्तोल लावून एक गुन्हेगार येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती। यानंतर पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय समीर जेटा खत्री नावाच्या तरुणाला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली। त्याच्याकडून एक विना परवाना बेकायदेशीर गावठी पिस्तोल व 2 पितळी राऊंड मिळाले असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 6/9/2023 रोजी रात्री दरम्यान एक संशयित व्यक्ती बुलेट गाडीवरून येणार असून त्याच्याकडे विना परवाना देशी कट्टा असल्याबाबत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून MFC पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री वाघ आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक होनमाने सर यांना सदर माहिती दिली व सदर माहितीवरून खातरजमा करून सदर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात विकास हॉटेलच्या समोर ST स्टँडच्या मेन गेटजवळ सापळा रचून संशयित मोटरसायकल बुलेटवरील इसमास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा, 2 राऊंड आणि त्याच्या ताब्यातील बुलेट असा मुद्देमाल मिळून आलेला आहे। आरोपीकडून असलेला देशी कट्टा हा विनापरवाना असल्याचे सिद्ध झालेले आहे। सदरबाबत आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याचा तपास चालू आहे। आरोपीने सदरचा कट्टा कुठून आणला आहे याबाबत अधिक तपास करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।